राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकत्रित सभा मुंबईत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे आता एकाच मंचावरती दिसणार आहेत. मनसेच्या कोटातून ही बातमी समोर आलेली आहे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केलेला आणि त्यानंतर राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आता एकाच मंचावरती बघायला मिळणार आहेत. त्यांची एकत्रित सभा मुंबईमध्ये पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे आता एकाच मंचावरती आपल्याला दिसणार आहेत. मनसेच्या गोटातून ही मोठी बातमी समोर येते. यापूर्वी राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केलेला आहे. राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आता एकत्र सभा घेणार आहेत आणि सभा मुंबईमध्ये पार पडणार आहे. मनसेच्या गोटातून मोठी बातमी येते. राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकत्रित सभा मुंबईमध्ये पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे एकाच मंचावरती दिसतील. अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे आता एकाच मंचावरती दिसणार आहेत. अगदी बरोबर आहे. आपण जर बघितलं असेल तर मनसेनं जेव्हा महायुतीला पाठिंबा दिला, बिनशर्त पाठिंबा दिला, त्यानंतर कशा पद्धतीनं मनसे महायुतीच्या उमेदवारांसाठी काम करेल अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली. त्याच्यासाठी वेगवेगळ्या बैठका देखील मुंबईमध्ये राज ठाकरेंनी बोलवल्या. आणि आता जी अत्यंत मोठी माहिती समोर येते ती म्हणजे पहिल्यांदाच अशा पद्धतीनं सभेच्या प्रचार सभेच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे एकत्र एका व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत. मुंबईमध्ये महायुतीच्या प्रचारासाठी जो मेळावा होणार आहे, जी सभा होणार आहे, या सभेमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकत्र प्रचार सभांमध्ये भाषण करताना पाहायला मिळतील. मनसेच्या गोटातली अत्यंत विश्वसनीय जी माहिती समोर येते त्याप्रमाणे जर आपण बघितलं असेल तर गेल्या अनेक वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये जी राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील यांच्या विरोधात टोकाची भूमिका घेतलेली होती, त्यांच्यावरती टीका केलेली होती. आणि अशी प्रखर टीका केल्यानंतर जेव्हा मनसेनं पाठिंबा दिला महायुतीला, त्याच्यानंतर आता जेव्हा प्रचाराची सगळी रणधुमाळी सुरू झालेली आपण पाहतो, तशा परिस्थितीमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत एकत्र स्टेज शेअर करताना तर पाहायला मिळणारच आहेत. मात्र महायुतीच्या अर्थातच राष्ट्रवादीच्या त्यांच्यासोबतच एकनाथ शिंदेंच्या आणि त्याच्यासोबतच भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी म्हणून सभा घेण्यासाठी म्हणून एकत्र मुंबईतल्या सभेत आपल्याला पाहायला मिळतील अशा पद्धतीची माहिती. अर्थातच सभेची तारीख अजून जरी ठरलेली नसते तर तशा पद्धतीचं नियोजन जे ते सुरू झालेलं आहे. अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे प्रचार सभांच्या निमित्तानं असे पहिल्यांदा एकत्र येतील. त्याचा नेमका काय राजकीय परिणाम होईल, मनसेचे सगळे कार्यकर्ते नेते कशा पद्धतीनं या सभेकडे पाहतात आणि त्याचं खरं म्हणजे मतदानामध्ये जे रूपांतर व्हायचं आहे ते किती प्रमाणात होतं, हे जरी समोरचे मुद्दे असले तरी आत्ताच्या या घडीची मोठी बातमी म्हणावी लागेल. कारण राज ठाकरे हे अशा पद्धतीनं प्रचार करण्यासाठी, भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी, एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांचा नेत्यांचा प्रचार करण्यासाठी, उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आपल्याला स्टेजवर पाहायला मिळतील. ज्या स्टेजवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, राज ठाकरे असतील, एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, हे सगळे जे नेते आहेत ते आपल्याला एकत्र मुंबईमध्ये प्रचार सभांमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी भाषण करताना पाहायला मिळणार आहे. निश्चित ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे एकाच मंचावरती दिसणार आहेत. एक्सक्लुझिव्ह बातमी आपण पुढारी न्यूज वरती पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावरती दिसणार आहेत. मुंबईमध्ये ही त्यांची सभा पार पडणार आहे. यापूर्वी राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि यानंतर आता राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्याला एकाच व्यासपीठावरती बघायला मिळणार आहेत, एकत्रित सभा घेणार आहेत. या घडीची मोठी बातमी म्हणावी लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची एकत्रित सभा होणार आहे. मुंबईमध्ये पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावरती आपल्याला बघायला मिळणार आहे. मनसेच्या गोटातून ही मोठी बातमी येते. राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकत्र सभा होणार आहे.